गुड मॉर्निंग एवरी वन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा, क्लास रेकॉर्ड होतोय. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा जे सुद्धा क्लासमध्ये एंटर झालेत. अटेंडन्स मार्क केली सगळ्यांनी. चला पटापट अटेंडन्स मार्क करा. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली का? चला बाकीचे स्टुडंट अटेंडन्स मार्क करा. फक्त कनिक्स आणि आर्यनच अटेंडन्स मार्क केले. तुमची अटेंडन्स लागणार नाही. नेहा, सिद्धी, तन्वी अटेंडन्स मार्क करा. चला तर स्टार्ट करूया आपण. तर आज आपला कुठला क्लास आहे? मॅथ्सचा क्लास आहे, राईट? तर आज तुमची स्कूलमध्ये मॅथ्सची ओरल आहे ना? मॅथ्सची एक्झाम आहे ना तुमची स्कूलमध्ये? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आज स्कूलमध्ये तुमची मॅथ्सची एक्झाम आहे ना? ओके, चला मग आपण आज मॅथ्सची रिव्हिजन घेऊया. ओके, कळालं सगळ्यांना? तर फर्स्ट आपण टेबल पासून स्टार्ट करूया. ओके, तर तुम्हाला ओरल मध्ये टेबल विचारतील. ओके, चला तर 2 to 10 तक तुम्हाला टेबल्स येतात सगळ्यांना, राईट? येतात ना सगळ्यांना 2 to 10 तक टेबल्स? ओके, चला मी आता एकाला सांगेल त्यांनी तो टेबल बोलून दाखवायचा. ओके, चला तर फर्स्ट मला कनिक्स 7 चा टेबल बोलून दाखव. माइक ऑन कर. कनिक्स आणि 7 चा टेबल बोलून दाखव. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. 70 70. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. नेक्स्ट नेक्स्ट मला 8 चा टेबल आर्या बोलून दाखवेल. आर्या माइक ऑन कर आणि 8 चा टेबल बोलून दाखव. गुड हॅलो मॉर्निंग. आर्या, गुड मॉर्निंग. 8 चा टेबल बोल बा. 8 8 16 8 3 32 8 5 40 8 6 42 8 8 7 16 58 8 8 64 8 9 72 8 10 80. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट तन्वी. तन्वी मला 6 चा टेबल बोलून दाखव. 6 1 6 6 2 9 6 3 2 6 3 18 6 4 6 4 24 6 5 26 30 13
सिक्स फाय जा सिक्स फाय जा 30 झालं. सिक्स सिक्स जर सिक्स सिक्स जा 36 33 सिक्स सेवन जर सिक्स सेवन जा 42 42 सिक्स एट जा 48 48 सिक्स नाइन जा 36 सिक्स टेन जा सिक्स सिक्स नाइन जार 54 सिक्सचा टेबल नाही येत तन्वी तुला. स्कूलमध्ये जर आज सिक्सचा टेबल विचारला तर काय करणार? लर्न कर आता बाकीचे बोलेपर्यंत. सिक्सचा टेबल लर्न कर, मी परत विचारते तन्वी. मला सिक्सचा टेबल कोण नीट बोलून दाखवेल? नेहा आपको आएगा सिक्सचा टेबल? नेहा हा सिक्सचा टेबल बोल के बताइए. सिक्स मंजा से सिक्स स्क्वायर सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा 24 सिक्स फाइव जा 30 सिक्स सिक्स जा 36 सिक्स सेवन जा 42 सिक्स एट जा 48 सिक्स सिक्स नाइन जा सिक्स नाइन जा सिक्स नाइन जा 54 सिक्स टेन जा 16 ओके वेरी गुड. सिक्स का टेबल आता है. मुझे फाइव का भी बोल के बताइए स्नेहा. फाइव वन जा फाइव फाइव टू जा टेन फाइव थ्री जा फिफ्टीन फाइव फोर जा ट्वेंटी फाइव सिक्स जा ट्वेंटी फाइव फाइव सेवन जा थर्टी फाइव सिक्स जा थर्टी जा थर्टी फाइव फाइव सेवन जा फाइव सेवन जा थर्टी फाइव फाइव एट जा फोर्टी फाइव नाइन जा फोर्टी फाइव फाइव टेन जा फिफ्टीन ओके 50 वेरी गुड. नेक्स्ट रिद्धी. रिद्धी मला नाइन चा टेबल बोलून दाखव. माइक ऑन कर. रिद्धी आवाज येतोय? रिद्धी माझा रिद्धी माझा आवाज येतोय? हॅलो, बाकीच्यांना आवाज येतोय का? माझा जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीच्यांना आवाज येतोय माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हॅलो, सबको मेरी आवाज आ रही है? सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके रिद्धी माझा आवाज येतोय? रिद्धी माइक ऑन कर आणि नाईन चा टेबल बोलून दाखव पटकन. हा मग नाईन चा टेबल बोलून दाखव मला. माइक ऑन कर रिद्धी. चल पटकन रिद्धी नाईन चा टेबल बोलून दाखव मला. माइक ऑन कर. यस टीचर. बोल नाईन चा टेबल. नाईन वन चा नाईन नाईन टू जा एटीन नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन नाईन फोर जा थर्टी सिक्स नाईन फाइव जा फोर्टी फाइव नाईन सिक्स जा फिफ्टी फोर नाईन 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 सेवन जा सिक्सटी थ्री नाईन एट चा सेवन्टी टू नाईन नाईन चा एटी वन नाईन टेन चा नाईन्टी. ओके व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड. अजून कोण बोलून दाखवेल मला नाईन चा टेबल? कनिक्स नाईन चा टेबल बोलून दाखव. कनिक्स नाईन चा टेबल बोलून दाखव. हॅलो माझा आवाज येतोय? कनिष नाईन चा टेबल बोलून दाखव. नाईन
अटेंडन्स करून नाइन पोरगा पडिस नाइन पायदा पोरे बाय नाइन 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 पायदा पोरे बाय नाइन सिक्स जा 54 नाइन 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 सेवन जा 63 नाइन एट जा 72 नाइन नाइन जा 81 नाइन 90 ओके वेरी गुड. नेक्स्ट मला अरे माइक ऑफ करा. आर्या मला 4 चा टेबल बोलून दाखव. चार फोर चा टेबल बोलून दाखव. फोर आता फोर फोर टू द एट फोर थ्री जा 12 फोर सिक्स फोर फोर जा 16 फोर 20 फोर थ्री जा 64 फोर एट जा 4 सेवन जा 28 फोर एट जा 32 फोर नाइन ला 36 फोर थ्री जा 40. ओके वेरी गुड. नेक्स्ट आता मला नेहा आप 7 का टेबल बोल के बताइए. 7, 6 are 42. 47, 7 are 49. 7, 8 are 56. 7, 8 are 63. 7, 10 are 70. 7, 9 are 63. 7, 9 are 63. 7, 10 are 70. हाँ. नेक्स्ट तन्वी मला 6 चा टेबल बोलून दाखव चल. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 50 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 56 6 10 16 6 9 54 बा. ओके 8 चा बोलून दाखव आता मला तन्वी. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 5 32 8 3 24 8 4 तू परत बोलते. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 8 80 8 10 are 80. ओके अजून कोण राहिलाय? ओके रिद्धी रिद्धी मला 3 चा टेबल बोलून दाखव. 3 1 3 3 2 3 3 2 3 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 8 3 7 21 3 8 24 3 9 23 7 3 30. ओके वेरी गुड वेरी गुड. तर सगळ्यांना टेबल्स येतील बोलता स्कूलमध्ये विचारल्यावर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येतील सगळ्यांना ओरल मध्ये टेबल्स? सबको आएगा ओरल में टेबल्स बोलने के लिए? एक बार फिर से पढ़ लेना. ओके क्लास होने के बाद सब टेबल्स एकदा सगळे वाचून घ्या टेबल्स. ओके म्हणजे तुम्हाला परफेक्ट होतील आणि तुम्हाला बोलता येईल. ओके सारा सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. माझा आवाज येतोय की नाही चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पटापट रिप्लाय द्या. घरी लर्न करा. जर न ज्यांना येतं त्यांना काय नाही, ज्यांना थोडे थोडे मध्ये येत नाही त्यांनी थोडेसे एकदा लर्न करा म्हणजे एक्झाम मध्ये परत तुम्हाला परफेक्ट बोलता येतील. ओके
ओके, आता तुम्हाला टेक्स्टबुक मधला कुठले क्वेश्चन्स येणार आहेत माहिती आहे तुम्हाला? टेक्स्टबुक मधला कुठले लेसन मधला येणार आहे एग्जामला? आय थिंक पेज नंबर 60 वरचं येणार आहे, राईट? पेज नंबर 60 वरचं, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स ओरली, राईट? हे येणार आहे ना तुम्हाला एग्जाम मध्ये? केला का सगळ्यांनी घरी रिव्हिजन? स्टडी केला असं सगळ्यांनी घरी? आज आता पेपर आहे तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांनी घरी केलाय का? बाकीचे स्टुडंट फक्त कनिष्ठने स्टडी केला घरी आजच्या पेपरचा, बाकीच्यांनी नाही केला? बाकी लोगोंनी नाही किया क्या? सगळ्यांचीच एग्जाम आहे ना, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा फटाफट. ओके चला, मग आपण ते सॉल्व करूया एक्झाम्पल्स. ओके, म्हणजे तुम्हाला स्कूल मध्ये एग्जाम मध्ये सॉल्व करता येईल. ओके, वेट अ मिनिट. ओके चला स्टार्ट करूया. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके चला, तर तुम्हाला हे जे ऍडिशन सबट्रॅक्शन ची वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते विचारणार आहेत. ओके राईट, पेज नंबर 60 वरचा फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द प्रॉब्लेम फॉलोइंग प्रॉब्लेम्स ओरली, राईट? राईट, हेच विचारणार आहेत ना तुम्हाला स्कूल मध्ये? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. आप लोगों ने यही मुझे सेंड किया था, यस? चले तो यही एग्जांपल हम लोग क्या करते हैं, सॉल्व करते. ओके, एडिशन सब्ट्रैक्शन, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लम्स ओरली. आपको ये जो प्रॉब्लम्स दिए हुए वो ओरली क्या करने हैं, सॉल्व करने. ओके, तुम्हाला ओरली हे सॉल्व करायचे प्रॉब्लेम्स. ओके बघा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, इफ मालती हॅज 15 ब्ल्यू अँड 7 रेड बलून, हाऊ मेनी बलून डज शी हॅव ऑल टुगेदर? ओके, तर क्या क्वेश्चन पूछा यहाँ पे? मालती के पास 15 ब्लू बलून से और 7 क्या है रेड बलून से, तो उसके पास टोटल मिलके कितने बलून से, ये हम लोगों को क्या करना है, फाइंड आउट करना है. ओके, तर काय सांगितलं, जर मालती कडे 15 15 काय ब्ल्यू बलून्स आहेत आणि 7 रेड बलून्स आहेत, मग आपल्याला काढायचं तिच्याकडे टोटल सगळे मिळून किती बलून्स आहेत, तर काय करणार आपण? चला कोण सांगतोय मला, ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिया, कोण बताएगा मुझे इसका आंसर? काय करणार आपण इथे, ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन करणार? आपल्याला सांगितले की तिच्याकडे 15 बलून आहेत, कुठले ब्ल्यू आणि 7 रेड बलून आहेत, तर टोटल बलून किती आहेत ते काढायचे आहेत आपल्याला. ओके कनिष्क सांग काय करणार आपण इथे. काय मिलवाच? हा तर ऍडिशन बोलतात त्याला, काय बोलतो, दोघांना ऍड करणार. हा ऍड करणार. ओके चला, मग बोर्ड वर आपण बघूया ऍडिशन करून काय आन्सर येतोय. मग ऍडिशन करा सगळ्यांनी, 15 + 7 ना करा सगळ्यांनी, आणि नंतर मला सांगा काय आन्सर आहे. बघा किती ब्ल्यू बलून किती आहेत, 15, आणि रेड 7. ओके तर 15 + 7 करणार ना आपण. चला सॉल्व, ऍडिशन सांगा मला किती येईल,
15 + 7 कसं करणार तुम्ही? 15 नंतर 7 फिंगर साउंड करा. इझी इझी आहे ना. कौन सा तुम्हाला आंसर काय येईल? आर्या सांग काय आंसर येईल. येस 22. बघा तर काय करणार आपण, 15 नंतर काउंट करा 7 फिंगर. 15 नंतर काय येतं? 16 17 18 19 20 21 22. आन्सर काय आला? 22. ओके मग टोटल बलून्स किती झाले मालतीकडे? 22. ओके कळलं सगळ्यांना? कळलं का फर्स्ट क्वेश्चन? ओके सेकंड क्वेश्चन. अजित हॅड सम सीड, सागर गेव हिम 25 मोर. नाउ अजित हॅड 65 सीड. हाऊ मेनी सीड डीड अजित हॅव बिफोर? काय क्वेश्चन विचारलं बघा. इथे अजित कडे काही सीड्स आहेत, जे बिया आहेत. ओके त्याच्याकडे ऑलरेडी काही आहेत बिया, त्याला अजून सागरने किती दिल्या? 25 दिल्या. आता त्याच्याकडे किती झाल्या सीड, किती बिया झाल्या? 65. तर आपल्याला विचारलं अजित कडे पहिले किती बिया होत्या, किती सीड्स होत्या. यहाँ पे क्या पूछा है देखिए, अजित के पास कुछ सीड्स है. ओके उन्होंने बोला है कि जो प्लांट लगाने के जो सीड्स है वो है कुछ, कितने तो है हम लोगों को पता नहीं कितने. और उसको सागर, सागर ने उसको और कितने दिए? 25 दे दिए सीड्स. ओके अब उसके साथ उसके पास कितने हो गए सीड्स? 65. ओके तो हम लोगों को क्या कैलकुलेट करना है कि अजित के पास पहले कितने सीड्स थे. ओके तो क्या करेंगे यहाँ पे, काय करणार आपण? त्याच्याकडे ऑलरेडी आधी किती सीड्स होते ते काढायचे ना आपल्याला, आधी किती होते त्याच्याकडे ते आपल्याला फाइंड आउट करायचे, ते माहित नाही ना. मग काय करणार आपण? कोण सांगेल मला? तन्वी सांग काय करणार आपण, ऍडिशन की सबट्रॅक्शन? तन्वी आवाज येतोय माझा? ओके रिद्धी तू सांग काय करणार आपण इथे, ऍडिशन की सबट्रॅक्शन करणार? चला घरी तुम्ही स्टडी केलाय ना, स्टडी केलाय ना. सबट्रॅक्शन. ओके व्हेरी गुड. ओके सबट्रॅक्शन कर, सबट्रॅक्शन कर. बघा तर आपल्याला काय सांगितलंय, सगळ्यांनी बोर्ड कडे लक्ष द्या. सबट्रॅक्शन करणार आपण. ओके काय सांगितलं? सागरने किती दिल्या? सागरने किती दिल्या सीड? ट्वेंटी फाईव्ह राईट. किती सीड्स दिल्या सागरने? 25 सीड्स. ओके आता अजित कडे किती झाल्या? 65. अजित हॅव 65 सीड्स. ओके मग आपल्याला विचारलं त्यांनी की आधी किती होत्या अजित कडे. ओके मग काय करणार आपण, 65 मधून 25 काय करायचे? सबट्रॅक्ट करायचे, कारण सागरने दिल्यावरच 65 झाले ना. मग सागरने 60 दिल्यानंतर 65 झाले, मग त्या 65 मधून सागरने किती दिले? 25. मग ते सबट्रॅक्ट केले समजा आपण, तर काय आन्सर येईल? ते असतील त्याच्याकडे ऑलरेडी अजित कडे सीड. ओके तर काय आन्सर येईल याचं? 65 मधून 25 गेले तर कोण सांगेल मला? 65 मधून 25 कॅन्सल केले तर काय आन्सर येईल? नेहा बताइए क्या आंसर आ जाएगा? 65 में से 25 कैंसिल सबट्रैक्ट किए तो. नेहा बताइए. यस टीचर. कितना आंसर आ जाएगा?
65 में से मैंने 25 सबट्रैक्ट किए तो आंसर क्या आ जाएगा? यहाँ पे करिए, 5 में से 5 सबट्रैक्ट किए कितना आंसर आ जाएगा? जीरो। हाँ, 0। ओके, 0 आ गया। और 6 में से 2 कैंसिल कर कीजिए, सबट्रैक्ट कीजिए 6 में से 2। कितना आया? 6 फिंगर में से 2 कैंसिल कीजिए, 2 कट कीजिए, कितना आया? 4 ना? और कितना आया? 4। तो आंसर कितना आया? 40 सीड। तो अजीत के पास पहले कितने सीड्स थे? 40 सीड। अजीत कड़े पहले कितनी सीड्स होते? 40। 40 सीट्स होते त्याच्याकडे, मग त्याला सागरनी 25 दिले, मग त्याच्याकडे 65 झाले। ओके, समजलं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, नेक्स्ट वाला क्वेश्चन बघूया। देअर आर ऑल टुगेदर 80 रोज अँड जास्मिन फ्लावर्स इन अ बास्केट, 30 ऑफ देम आर रोजेस, हाऊ मेनी जास्मिन फ्लावर्स आर देअर इन द बास्केट? काय विचारलंय क्वेश्चन बघा इथे। एका टोपलीमध्ये, एका बास्केटमध्ये किती टोटल किती हे आहेत? 80, 80 काय आहे, रोज सुद्धा आहे फ्लावर आणि जास्मिनचे सुद्धा फ्लावर आहे। ओके, दोन्ही मिळून कशामध्ये? एका बास्केटमध्ये 80 काय, रोज आहे आणि जास्मिन पण आहेत। ओके, मग त्याच्यातले त्यांनी सांगितले आता की रोजचे फ्लावर किती आहेत? 30 आहेत। ओके, मग राहिले किती? कुठले? जास्मिन। जास्मिनचे किती फ्लावर आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे। मग आपण काय करणार इथे? आपल्याला टोटल फ्लावर्स दिले दोन्ही मिळून किती आहेत? 80। मग 80 आउट ऑफ त्यांनी सांगितलं की 30 काय आहेत, रोज आहेत। मग राहिले जास्मिनची फ्लावर्स, मग ते किती आहेत? कोण सांगणार? काय करणार आपण इथे? ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन करणार? तन्वी सांग, तन्वी माईक ऑन कर आणि सांग मला। हा, टीचर काय काय कर? हॅलो, यस टीचर, माझा आवाज येतोय? हा हा, तर क्वेश्चन काय विचारला मी इथे? काय सांगितले थर्ड क्वेश्चन मध्ये? की एका बास्केट मध्ये टोटल एकत्र मिळून 80 फ्लावर्स आहेत। ओके, 80 रोजचे फ्लावर आहे, 80 म्हणजे 80 सगळी रोज आणि जास्मिनचे फ्लावर आहे। मग त्याच्यापैकी त्यांनी सांगितलं 80 आउट ऑफ 30 रोज आहेत। मग आपल्याला जास्मिनचे फ्लावर किती आहेत बास्केट मध्ये ते काढायचे। मग आपण काय करणार इथे? ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन? ऍडिशन? नो, सबट्रॅक्शन करणार ना आपण इथे। आपल्याला टोटल सांगितलंय रोज आणि जास्मिन जे फ्लावर आहेत ना ते एकत्र मिळून सांगितले 80 आहेत, आणि मग त्याच्यातले त्यांनी परत सांगितलं की 30 रोजची फ्लावर आहेत। मग राहिली कुठली? जास्मिनची। मग जास्मिनचे फ्लावर आपल्याला फाइंड आउट करायचे, मग ती कशी घेणार? सबट्रॅक्शन करून। माइक ऑफ करा तन्वी। कळालं सगळ्यांना? क्वेश्चन कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, क्वेश्चन कळालं सगळ्यांना? क्वेश्चन क्या दिया है? एक बास्केट है, उसमें जैस्मिन और रोज की फ्लावर्स मिलके कितने हैं? 80 है। ओके, 80 नंबर ऑफ जैस्मिन और रोज की फ्लावर है। तो उन्होंने फिर बताया कि 80 आउट ऑफ 30 क्या है? रोज है। और रहे कौन से? रह गए फ्लावर जैस्मिन के। तो जैस्मिन के कितने वो हमें निकालना है, तो हम लोग क्या करेंगे? सबट्रैक्शन करेंगे। ओके, तो बोर्ड पे देखिए सब लोग, तो टोटल फ्लावर्स पहले लिखेंगे यहाँ पे, टोटल फ्लावर्स। टोटल फ्लावर्स कितने है? 80। यस, उसके आउट ऑफ 80 रोजेस के फ्लावर कितने हैं? 30। हम लोगों को पूछे उन्होंने जैस्मिन के कितने हैं। ओके, अपने टोटल
आपल्याला हे टोटल फ्लावर दिले आहेत की जास्मिन आणि रोजेसचे मिळून 80 आहे, त्याच्या आउट ऑफ 30 सांगितले त्यांनी रोजेस आहे, मग राहिले काय जास्मिनचे, तर जास्मिनचे कसे काढणार आपण, 80 मधून 30 काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. ओके चला, कोण सांगणार मला 80 मधून 30 गेल्यावर किती आन्सर येईल? आर्या सांग काय आन्सर येईल 80 मधून 30 गेल्यानंतर? 50. यस 50. ओके आन्सर काय ना 50. तर 50 फ्लावर्स कुठले राहिले, कुठले होते, जास्मिनचे. ओके कळालं सगळ्यांना, 50 फ्लावर्स कशाचे, जास्मिनचे आहेत. कळालं का सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय सगळ्यांना, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे तुम्हाला एक्झाम मध्ये. ओके नेक्स्ट. अ हंड्रेड चिल्ड्रन टूक पार्ट इन अ ट्री प्लांटिंग ड्राइव. इफ 60 ऑफ देम वेअर गर्ल्स अँड हाऊ मेनी बॉईज पार्टिसिपेटेड. ओके बघा काय क्वेश्चन विचारलंय, एक ट्री प्लांटिंगच हे चालू आहे, वृक्ष दिंडी आहे. ओके ट्री प्लांटिंग ड्राइव्ह म्हणजे वृक्ष दिंडी, त्याच्यामध्ये किती स्टुडंट आहेत, किती मुलं आहेत, किती मुलांनी पार्टिसिपेशन केलंय, 100. ओके टोटल त्यांनी सांगितले 100 चिल्ड्रन्स आहेत, मग त्या 100 आउट ऑफ त्यांनी सांगितलं 60 गर्ल्स आहेत. ओके आउट ऑफ 100 60 त्यांनी सांगितलं गर्ल्स आहेत, तर राहिले कोण बॉईज, तर बॉईज किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर काय करणार आपण इथे, कनिक सांग काय करणार आपण, ऍडिशन की सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन. यस सबट्रॅक्शन. ओके काय करणार आपण इथे, सबट्रॅक्शन. तर बघा सगळ्यांनी बोर्ड कडे, तर काय लिहिणार फर्स्ट आपण, टोटल चिल्ड्रन किती आहेत. चला कोणीतरी सांगा मला टोटल चिल्ड्रन किती आहेत, नेहा बताइए कितने हैं टोटल चिल्ड्रन. चलिए बताइए नेहा टोटल चिल्ड्रन कितने हैं, देखिए क्वेश्चन में और बताइए मुझे कितने टोटल चिल्ड्रन से जो ट्री प्लांटिंग ड्राइव में पार्टिसिपेट कर रहे हैं. क्वेश्चन में देखिए क्या लिखा है, फर्स्ट लाइन क्वेश्चन नंबर 4. कौन सांगेल मला? टीचर 16. नो 100 टोटल चिल्ड्रन त्यांनी विचारलंय किती आहेत, बघा तिथे 100 टोटल असं सांगितलं ना त्यांनी, 100 चिल्ड्रन. ओके 100 टोटल किती आहेत, 100 आउट ऑफ 100. आता गर्ल्स किती आहेत, कोण सांगणार गर्ल्स किती आहेत, तन्वी सांग गर्ल्स किती आहेत. किती गर्ल्स आहेत क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन वाचा आणि सांगा मला गर्ल्स किती आहेत त्याच्यामध्ये, 100 चिल्ड्रन आउट ऑफ गर्ल्स किती आहेत क्वेश्चन नंबर 4 रीड करा. कोण सांगते, आर्या सांग. ओके रिद्धी रिद्धी सांग किती चिल्ड्रन आहेत, गर्ल्स आहेत, सॉरी सॉरी 60. ओके 60 गर्ल्स आहेत. ओके आता बॉईज आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके स्कूलमध्ये गर्ल्स आणि बॉईज दोन्ही असतात ना, तर आपल्याला बॉईज फाइंड आउट करायचं. आपण काय करणार, टोटल चिल्ड्रन किती आहेत, 100, त्याच्यामधून 60 गर्ल्स काय करणार, कॅन्सल करायचे. तर 100 मायनस 60. चला कोण आन्सर सांगेल, 100 मधून 60 गेल्यावर काय आन्सर येत आहे, कनिक सांग.
गणेश आमलेट मधनं 16 कट करायचं, हा मग ते कसं कट करायचं, राहिला 14. यस 40, 14 नसतं, 14 आपण 1414 ला बोलतो, 40. ओके 40, ओके 40. तर 40 आन्सर कसं येते बघा, 0 मधून 0 0 गेले 0. आता या 0 मधून 6 कॅन्सल होतात का, नाही होत, मग आपण याच्याकडून 1 बोरो करणार, ते होणार 10. आणि इथन 1 घेतला ना आपण उठना, तर इथे 0 होऊन जाईल. मग 10 मधून 6 केले 4, तर आन्सर किती आला 40. तर बॉईज किती असता असतील, 40. ओके गॉट इट, सगळ्यांना कळालं? ऍडिशन सबट्रॅक्शन येतो ना सगळ्यांना करता, मॅमने शिकवलंय ना तुम्हाला. ओके नेक्स्ट क्वेश्चन, अकबर पील 42 पटॅटोज, सलमा पील 35. हाऊ मेनी मोर पोटॅटो शूड सलमा पील इक्वल टू नंबर पील बाय अकबर. बघा काय सांगितलंय, अकबरने किती बटाटे सोडली 42, सलमाने किती सोडली 35. त्यांनी काय विचारलंय, सलमाने अजून किती बटाटे सोडले, तर अकबरने सोडलेल्या बटाटा एवढे त्याची बटाटे सोलून होतील, राईट. बघा इथे काय, अकबरचे 42 बटाटे सोडले ना अकबरनी, आणि सलमानी 35, तर 42 35 पेक्षा ग्रेटर नंबर आहे. मग सलमाला अजून किती बटाटे सोलायला लागतील, तर ते अकबरच्या 42 बटाटे पर्यंत होतील. किती नंबर आपल्याला 32 मध्ये करायला लागतील, ऍड करायला लागतील, 35 मध्ये आपल्याला किती नंबर ऍड करायला लागेल, तर 42 पोटॅटोज होतील. ओके कळलं सगळ्यांना क्वेश्चन काय विचारलाय, क्वेश्चन काय विचारलाय सगळ्यांना कळाला का? चला सांगा मला इथे काय करणार आपण, ऍडिशन की सबट्रॅक्शन, कोण सांगतंय मला? आर्या सांग काय करणार आपण, ऍडिशन की सबट्रॅक्शन? बाकीच्यांनी स्टडी केला नाही का, फक्त रिद्धी आणि कनिष्णाच आन्सर येत आहेत, बाकी के लोकोने स्टडी नाही किया, एक्झाम के लिए प्रिपरेशन नाही किया. 70. काय करणार आपण, ऍडिशन करणार कि सबट्रॅक्शन करणार, ते सांग मला पहिले. ऍडिशन. नो रॉन्ग. ओके रिद्धी तू सांग. सबट्रॅक्शन. यस सबट्रॅक्शन करणार, तर ओके सांगलं हो पॉटॅटोच आहे. माईक ऑफ कर तन्वी. येतलंच तन्वी माईक ऑफ कर. तन्वी माईक ऑफ कर. जे माझा ऑफच आहे. आर्या, आर्याचा ऑफ कर. आर्या ओके, तर काय करणार आपण सबट्रॅक्शन. ओके तर कनिक मला सांग कशामधून काय सबट्रॅक्शन करणार आपण. कनिक कुठल्या नंबर मधून काय सबट्रॅक्ट करणार. बघा बोर्ड कडे लक्ष द्या, काय सांगितलंय, अकबरने किती पील केले, 42 मधून 35 कट करत राहिलं 7. ओके बघा अकबरकडे अकबरने 42 पील केले, सलमाने किती केले 35. ओके आपल्याला काय सांगितलं की सलमाला अजून किती पील करायला लागतील,
किती सोलायला लागतील बटाटे की अकबरच्या एवढे होतील, 42 होतील. तर आपण काय करणार, 42 मधून 35 काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. ओके बघा, तर आता 2 मधून 5 कट होतील का, नाही. इथे सुद्धा आपण याच्याकडून या 4 करून इथे 1 4 घेतला आणि इथे झालं 12. ओके, आणि 4 चा 1 कमी झाला म्हणजे इथे 3 होणार. मग 12 मधून 5 कॅन्सल केले तर काय येणार, 7. 3 मधून 3 कॅन्सल केले, 0. तर किती सलमाला अजून फील करायला लागतील, 7 पोटॅटोज काय करायला लागतील, फील करायला लागतील. ओके, कोणाला, सलमाला, तेव्हा 42 होतील. कळालं सगळ्यांना, कोणाला काय डाऊट, सगळ्यांना कळालं का कसं सॉल्व केलं मी? तर एग्जाम मध्ये येईल सॉल्व करता सगळ्यांना, एग्जाम मध्ये सॉल्व करता येईल का सगळ्यांना? ओनली 5 क्वेश्चन्स आहेत फक्त, ते यायला पाहिजे तुम्हाला सॉल्व करता, आणि आउट ऑफ मार्क्स पाहिजे. ओरल मध्ये तर काय तुम्हाला टेबल्स आहेत, ते तर येतात, येतात ना सगळ्यांना? ओके, चला लास्ट 10 चा टेबल स्नेहा आप बोल के बताइए. 10 का टेबल, 10 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
तन्वी मला 9 चा टेबल बोलून दाखव. 9 चा टेबल बोलून दाखव. 9 1 9 9 2 18 9 3 24 9 4 36 24 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90. ओके आर्या 8 चा बोलून दाखव. 8 चा टेबल बोल. 8 1 8 8 2 60 8 3 24 8 4 32 8 5 40 8 6 48 8 7 60 56 8 8 64 8 9 72 8 10 80. ओके तर सगळ्यांना टेबल्स येतात. ओके तर सगळ्यांनी ओरल मध्ये नीट पैकी टेबल्स बोलायचे आहेत. ओके कळालं सगळ्यांना? बोलणार ना सगळे? आणि ते वर्ड प्रॉब्लेम मी शिकवलेत आता, ते सुद्धा काय करा, नीट सॉल्व करा. ओके बरोबर क्वेश्चन्स रीड करायचे, त्याच्यामध्ये बघायचं ऍडिशन आहे कि सबट्रॅक्शन आहे, काय विचारलंय ते, आणि बरोबर काय करायचं सॉल्व करायचं. ओके फक्त तेवढंच आहे ना एक्झामला, पेज नंबर 60 वरचं. जरा अजून काय असेल ते सांगा, अजून काही क्वेश्चन्स विचारणार आहेत का? कोणीतरी माईक ऑन करून सांगा मला की तेवढंच विचारणार आहेत की अजून काही क्वेश्चन्स विचारणार आहेत, म्हणजे आपण रिव्हिजन घेऊ शकतो. फक्त तेवढंच विचारणार आहे. कनिक्स माईक ऑन कर, सांग मला. फक्त जे आता आपण घेतले तेच वर्ड प्रॉब्लेम्स येणार आहेत. टीचर शाळा चालू नाही झाली अजून.
नाही तुम्हाला सांगितलं असेल ना एक्झामला काय येणार आहे, तुम्हाला सांगितलं. हॅलो. ओके तुम्ही बा हा हा तुम्ही बालाजी नाही. ओके ओके नो प्रॉब्लेम. तर बालाजी स्टुडंट कोण आहेत का इथे क्लास मध्ये? कोण आहे बालाजी स्टुडंट? और ओके मैं चलिए. हूँ. हाँ तो बताइए, इतना ही है ना एग्जाम में जो मैंने पढ़ाया? यस टीचर. ओके माइक ऑफ कीजिए. ओके चला, मग आपण रिविजन घेतली. ओके सगळ्यांचं रिविजन झालं, टेबल सुद्धा सगळ्यांचे रिवाइज झाले. ओके तर परत हे आता तुम्ही रिवाइज करायचंय आज होमवर्क मध्ये. ओके टेबल सब लोग रिवाइज कीजिए. ओके चले फिर हम लोग यहाँ पे रुकते हैं, बाकी के लोगों की एग्जाम है ना, उनको क्लास ज्वाइन करना होगा. ओके तो बाय एवरीवन एंड बेस्ट ऑफ लक. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.